मुंबईत बोरिवलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोराई गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आणि आरोग्य केंद्र नसल्यामुळे भीषण समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत होतं. वारंवार तक्रार करून देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करत होतं. अखेर झी हेल्पलाईननं या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं आणि आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घातलं. गोराई गावामध्ये गेल्या काही वर्षांपासून अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नव्हती, तसंच आरोग्य केंद्रही नव्हतं. त्यामुळे इथल्या आदिवासी पाड्यातील नागरिकांनी स्वखर्चानं गोराई समुद्र किनाऱ्यावर लोखंडी पोल उभारून तात्पुरती स्मशानभूमी तयार केली होती. मात्र अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना समुद्राच्या ओहोटीची वाट पाहावी लागत होती. वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे गोराईकरांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनच्या टीमनं या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं. सातत्यानं याचा पाठपुरावा केला. झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी गोराईची पाहणी केली आणि तातडीनं इथल्या स्थानिकांचे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिले. ज्या आपल्या डीबीमध्ये रिझर्वेशन्स आहेत, ज्या सुविधा आहेत, म्हणजे स्मशानभूमी किंवा मेटर्निटी होम आहे, शाळा आहे, रस्ते मोठे करायचे आहेत, त्यानंतर काही पार्किंग लॉट्स आहेत, टुरिझम सेंटर वगैरे आहेत किंवा आदिवासी पाडे आहे, तिथं पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा वगैरे द्यायचं आहे, याची सर्व पाहणी केली. आणि ज्या डीपीमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते लवकरात लवकर अक्वायर करायचं आणि ते नागरिकांना उपलब्ध करून द्यायचं असे आदेश दिले. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी स्मशानभूमीची मागणी करण्यात येत होती. याबाबत याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र अद्याप आदिवासी बांधवांना सुरक्षित ठिकाणी स्मशान मिळाले नव्हते. शिवाय आरोग्याचा प्रश्न देखील मार्गी लागला नव्हता. याविषयीचं वृत्त झी हेल्पलाईननं दाखवल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यावर माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी झीचे आभार मानले आहेत. तुमच्या जीच्या न्यूज बघितल्यानंतर स्वतः आज स्वतः व्हिजिट केले आणि 11 ते 2 वाजेपर्यंत स्वतः एक एक छोटे छोटे मुद्दे होते, जसं पाणी आदिवासी पाड्यामध्ये लाईन आहे त्यासाठी टँकरचं प्रोव्हिजन आणि छोटे छोटे मुद्दे, हॉस्पिटल दवाखान्यामध्ये औषध आहे की नाही, शाळा कितीमधलं सर्व आहे आणि सर्व काम इम्प्रुव्हमेंटमध्ये ताबडतोब आमचे DMC खैरे साहेब होते आणि वॉर्ड ऑफिसर बिरादर साहेब होते, त्यांना दोघांना सर्व बोलून इन्स्ट्रक्शन दिलं लवकरात लवकर हे सर्व काम व्हायला पाहिजे. थेट आयुक्तांनीच या प्रकरणी लक्ष घातल्यानं आता गोराईकरांच्या समस्या लवकरच सुटणार आहेत. गणेश कवडे, झी मीडिया, गोराई, मुंबई.